महायुती सरकारमध्ये 1.5 लाख पदांची नोकर भरती झाली, त्याआधीच्या सरकारमध्ये एवढी मोठी नोकर भरती झाली नाही असा दावा अजित पवार यांनी केला. तसंच विरोधकांकडून कंत्राटी भरतीवरून दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पुण्यात आज महापालिकेच्या विकास कामांची अजित पवारांनी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. वास्तविक आत्ताच्या एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि मी असणाऱ्या सरकारमध्ये सर्वात जास्त नोकर भरती 1.5 लाख मुलामुलींची पहिल्यांदा असा निर्णय झाला. कारण मी पण सरकारमध्ये 91-92 सुधाकर नाईकांच्या पण मंत्रिमंडळात होतो, पण तेव्हा राज्यमंत्री होतो आणि त्याच्यानंतर अनेकांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून मी काम केलेलं आहे आणि त्यावेळेस कधी एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरती झालेली नाही. त्याच्याबद्दलचा काल मी बोललेलो आहे, काल मी प्रेस जेव्हा कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती त्यामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पूर्णपणे सगळ्या गोष्टी चॅनलच्या पुढं पत्रकार मित्रांच्या पुढं ठेवलेले आहेत. त्यांनी दाखलेही दिलेले आहेत की पहिला निर्णय कधी झालेला होता, दुसरा कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या काळात, दुसरा निर्णय कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या काळात, तिसरा कुठल्या, त्यावेळेस एवढा काही त्याचा प्रपोगंडा करण्यात आलेला नव्हता. आत्ता मात्र जाणीवपूर्वक विरोधकांनी त्याचा खूप मोठा प्रपोगंडा केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.